आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीत अपंगांना मिळाला आधार, ग्रामपंचायतीने केला सन्मान, जगण्यासाठी दिली नवी उमेद. दानोळी ग्रामपंचायतीनं गावातल्या सगळ्याच घटकांना सरकारी योजनेचा लाभ मिळावा यासाठी चांगलं नियोजन केलं आहे. दानोळीच्या सरपंच सौ सुजाताताई शिंदे आणि ग्रामसेवक राहुल नाईक यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं सरकारी योजना सामान्यांच्या पर्यंत पोहोचाव्यात असा आराखडा तयार केला आहे. 3% अपंग कल्याण निधीतून 80 अपंगांच्या खात्यावर थेट निधी दिला आहे. 1,30,000 रुपये अपंगांच्या कल्याणासाठी दानोळी ग्रामपंचायत खर्च करत आहे. आज दानोळीत काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सर्जराव शिंदे, जंबू साकाप्पा, राजाराम माने, कल्लाप्पांना से सोमा गावडे, जयकुमार पाराज यांच्या उपस्थितीत 80 अपंग लाभार्थ्यांना 1,30,000 निधी थेट खात्यावर देण्यात आला. मानकर न्यूजसाठी दानोळीहून अभय वाळकुंजे. पंचायत दानोळी आज या ठिकाणी अपंगाच्या मीटिंगनिमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर आणि गेल्या वर्षी आम्ही जवळजवळ 65 लोकांना अपंगासाठी निधी दिला होता आणि आता जवळजवळ 80 लोक आहेत. या ग्रामपंचायतींच्या माध्यमातून 3% अपंगांना निधी आम्ही देण्याचं ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि आमचे ग्रामसेवक नाईक साहेब सर्वांच्या वतीनं आम्ही आज हा उपक्रम राबवला गेला आहे. अपंगासाठी असलेल्या 3% निधीतून 1,30,000 रक्कम आहे. सदरची निधी हे 80 अपंगासाठी देण्यात आले आणि शासन निर्णयानं असून त्यांना ज्या ज्या वस्तू घ्याव्या लागतात त्या नियमाप्रमाणे त्यांना त्या वस्तू घ्यायला लावून सदरची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यावरती वर्ग करण्याचा कार्यक्रम आज ग्रामपंचायतीमार्फत सरपंच सुजाता शिंदे वहिनी, आमचे नेते सर्जरावांना आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसेवक व सर्व लाभार्थी मिळून सदरचा कार्यक्रम आज घेतलेला आहे.